कॉलेजच्या दोन दिवसांच्या स्टडी टूरवर जाण्याबाबत अनिता विचार करत आहे अनिताची आई तिला काळजी घेण्याचा आणि पैसे कायम स्वतःजवळच ठेवण्याचा सल्ला देते अनिता तिला सांगते की ती फार रोख रक्कम स्वतःजवळ बाळगणार नाही आपले सर्व आर्थिक व्यवहार करण्यासाठी भीम ॲपचा वापर करण्याचा तिचा विचार आहे कॅशलेस व्यवहार लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकारनं पुढाकार घेऊन हे ॲप तयार केलं असल्याचं अनिता सांगते यामुळे कोणत्याही मध्यस्थाच्या स्वरूपात असलेल्या डिजिटल वॉलेटची मदत न घेता एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये थेट पैसे ट्रान्स्फर करता येणं शक्य आहे हे ॲप विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे चला तर या भीम ॲपचा वापर कसा करायचा ते आपण पाहू या ॲक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल भीम ॲप डाउनलोड करण्याची प्रक्रिया समजावून सांगणं या ॲपचा वापर करण्याच्या पद्धतीचं वर्णन करणं भारत इंटरफेस फॉर मनी ॲप्लिकेशन याचं भीम हे संक्षिप्त रूप आहे हा युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर किंवा यू पी आयवर आधारित प्लॅटफॉर्म आहे भीम ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पैसे पाठवू शकता अथवा स्वीकारू शकता यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या बँकेकडे रजिस्टर्ड असायला हवा तुमचा मोबाईल क्रमांक ॲट यू पी आय हा तुमचा पेमेंट ॲड्रेस असेल इतरांकडून पैसे स्वीकारण्यासाठी तुम्हाला हाच ॲड्रेस पैसे पाठवणाऱ्याला शेअर करावा लागेल चला आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर भीम ॲप डाउनलोड करू प्ले स्टोअर ओपन करा आणि सर्च बारमध्ये भीम बी एच आय एम असं टाईप करा भीम मेकिंग इंडिया कॅशलेस या पर्यायावर टॅप करा ॲप इन्स्टॉल करा आणि ओपन करा आता तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि नेक्स्टवर टॅप करा नंतर येणाऱ्या दोन स्क्रीन्सवरील नेक्स्ट बटनावरही टॅप करा व्हेरिफिकेशनसाठी या ॲपकडून तुम्हाला काही परवानग्या देण्याची विनंती केली जाईल लेट्स गेट स्टार्टेड वर टॅप करा यानंतर येणाऱ्या दोन स्क्रीन्सवरील अलाव वर टॅप करा तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड असतील तर तुम्हाला हवं असलेलं सिम कार्ड निवडायला तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या बँक खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांकच निवडण्याची काळजी घ्या आणि नेक्स्ट टॅप करा आता ॲप ओपन करण्यासाठी तुम्ही चार आकडी पासकोड अथवा पिन सेट करणं आवश्यक आहे तुमच्या पिन क्रमांकाची पुन्हा एकदा खात्री करून घ्या भीम ॲपचा डॅशबोर्ड स्क्रीनवर आलेला दिसेल तुमचं बँक खातं या ॲपला लिंक करावं लागेल तुम्ही केवळ एकच बँक खातं लिंक करू शकता हे लक्षात ठेवा समोर आलेल्या यादीतून तुमचं खातं असलेली बँक निवडा बँक खाते क्रमांकाचे अखेरचे चार आकडे आणि आय एफ एस सी कोड स्क्रीनवर दिसतो यानंतर यू पी आय पिन क्रमांक सेट करणं आवश्यक आहे सर्व आर्थिक व्यवहार अधिकृत करण्यासाठी याचा उपयोग होतो तुमच्या डेबिट किंवा ए टी एम कार्ड क्रमांकाचे अखेरचे सहा आकडे आणि त्याची एक्स्पायरीची तारीख एंटर करायला तुम्हाला सांगितलं जातं यानंतर तुम्हाला वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी मिळतो हा ओ टी पी आपोआप दिसत नसेल तर तो ओ टी पी एंटर करा आणि तुमचा यू पी आय पिन सेट करा पासकोडच्या मदतीनं तुम्ही एकदा भीम ॲपमध्ये लॉग इन केलं की होम पेज वर तीन लिंक दिसतात आर्थिक व्यवहार पूर्वी केलेले किंवा अपूर्ण असलेले व्यवहार असल्यास ते दिसतात प्रोफाईल पेमेंट ऍड्रेस म्हणजेच मोबाईल क्रमांक पी यूपीआय दिसतो बँक खाते लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती दिसते तुमचा बॅलन्स दाखवण्याचीही विनंती तुम्ही करू शकता आता तुम्ही पैसे स्वीकारायला अथवा पाठवायला सुरुवात करू शकता पेमेंट करण्यासाठी होमपेजवरील सेंड बटन टॅप करा तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात त्यांचंही बँक खातं यू पी जोडलेलं असायला हवं संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक अथवा पेमेंट ॲड्रेस एंटर करा आणि व्हेरीफायवर टॅप करा तुम्ही योग्य क्रमांक अथवा ॲड्रेस एंटर केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव समोर दिसतं रक्कम आणि रिमार्क एंटर करा भविष्यातही तुम्हाला याच व्यक्तीला पैसे पाठवायची इच्छा असेल तर सेव्ह फॉर वर टॅप करा आणि यानंतर पे हे बटन टॅप करा आता तुमचा सहा आकडी यू पी आय पिन क्रमांक एंटर करा आणि टिकमार्क आयकॉनवर टॅप करा पेमेंट झाल्याची खात्री करणारा मेसेज तुम्ही पाहू शकता हे इतकं सोपं आहे होमपेजवर पुन्हा जाण्यासाठी गो टू होमवर टॅप करा याचप्रमाणे इतर व्यक्तीला पैसे पाठवण्याची विनंती करण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट बटनाचा वापर करू शकता काही वेळा पैसे स्वीकारण्यासाठी व्यापारी लोक त्यांच्या दुकानाबाहेर क्यू आर कोड डिस्प्ले करतात क्यू आर कोडचा वापर करून पेमेंट करण्यासाठी स्कॅन अँड वर टॅप करा फोटो काढण्याची परवानगी देण्यासाठी अलाऊवर टॅप करा क्यू आर कोड यशस्वीपणे स्कॅन झाल्यावर तुम्हाला पेमेंट पेजवर नेलं जातं तुम्ही नेहमीप्रमाणे प्रक्रिया करून पेमेंट करू शकता अशा प्रकारे तुम्ही दुकानांमध्ये पैसे देणं बिल भरणं मोबाईल रिचार्ज आणि इतर अनेक डिजिटल आर्थिक व्यवहार भीम ॲपचा वापर करून करू शकता पैसे लगेचच ट्रान्स्फर होतात आणि सर्व आर्थिक व्यवहार कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करता येतात या अत्यंत उपयुक्त ॲपबाबत सर्वत्र माहिती सांगा आणि कॅशलेस डिजिटल इंडियाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करा